ई पीक पाहणी मोबाईल ॲपचे अनावरण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरात नुकतेच संपन्न झाले. दिनांक 20 ऑगस्ट शुक्रवार रोजी येवला शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ई पीक पाहणी या मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील विविध शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी करणे आवश्यक असल्यानं सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची पीक नोंदणी खरीप रब्बी उन्हाळा या हंगामानुसार शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये स्वतः ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून करून घ्यायची आहे. अन्यथा पीक विमा, पीक कर्ज, पीक नुकसान भरपाई, कृषी विभागाकडील विविध योजनांचा लाभ मिळणार नाही, ऐनवेळी तलाठी यांना सातबारा उतरून कोणत्याही प्रकारची नोंदणी करता येणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. तरी या फायद्याकरता सर्व शेतकरी बांधवांनी ॲपमधून नेमून दिलेल्या कालावधीत पीक नोंदणी करावी असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे. या ॲपबद्दल तांत्रिक माहिती तलाठी कमलेश पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रांताधिकारी सोपान कासार तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. माझा 7/12 मी नोंदविणार माझा पीक पेरा. त्या कार्यक्रमांतर्गत त्या पीक पाणी ॲप त्याचं आपण जे काही उद्घाटन केलं त्याच्यासाठी मंचावर तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, नगराध्यक्ष आहेत, कार्यकर्ते आहेत, इतर सगळे अधिकारी आणि माझ्या मित्रांनो, आपल्याला किशोर कमलेश पाटील अंदरसूर तलाठी यांनी अतिशय स्वच्छपणे चांगल्या शब्दामध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे की हे कशा रीतीनं तुम्हाला वापरायचं आहे, ऑपरेट करायचं. मुख्य म्हणजे शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद 7/12 अवतारांवर स्वतः करता येणार आहे. या पीक पाहणीमुळे शासकीय योजनांचा लाभ पीक नोंदणीप्रमाणे होणार. यामुळे पीक विमा मिळण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणं सुलभ होणार. त्यामुळं कृषी विभागातील वेगवेगळे जे काही योजना आहेत त्याचा लाभ जो आहे हा पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना मिळणार. पीक ई पीक पाहणीमुळे आपल्या शेतातील बोरवेल, विहीर, शेततळ, घर, रस्ते, झाड, कांदाचा इत्यादी घटकांची नोंद 7/12 वर स्वतः करता येणार आहे